भोंगेच्या प्रश्नावरून राज ठाकरेंच्या भूमिकेशी फारकत घेतल्यानंतर वसंत मोरे चर्चेत आले होते आता पुन्हा एकदा वसंत मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत आता या चर्चा रंगण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे नुकताच अजित पवारांनी मोरेंना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी मोरेंचे अनेकदा खटके उडाले आहेत त्यामुळे पुण्याच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी पटत नसतानाही वसंत मोरे मनसे का सोडत नाहीत हेच आपण जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी राहुल गायकवाड मुंबई मध्ये तुमचं स्वागत आहे वसंत मोरे आणि मनसे हे वेगळंच नातं आहे राज ठाकरेंनी जी विकासाची ब्ल्यू प्रिंट मांडली होती ती स्वतःच्या मतदारसंघापूर्ती का होईना मोरेंनी राबवली होती मनसेचे पुण्यातील खंदे कार्यकर्ते म्हणून मोरे ओळखले जातात जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला तेव्हा राज ठाकरेंसोबत बाहेर पडणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी मोरे एक होते सुरुवातीपासूनच कट्टर मनसैनिक अशी मोरेंची ओळख आहे मनसेचा महाराष्ट्र सैनिक लिहिलेला बिल्ला मोरेंनी कधीच आपल्या शर्टावरून काढला नाही त्याचबरोबर त्यांच्या गाडीवर त्यांनी मोठ्या अक्षरांमध्ये राज समर्थक असं देखील आहे वसंत मोरेंनी राज ठाकरेंच्या भोंग्याच्या मुद्द्यावरून वेगळी भूमिका घेतली त्यानंतर त्यांना शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलं त्यावेळी ता देखील मोरेंना सर्वच पक्षाकडून ऑफर येत होत्या मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी जेव्हा मनसेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता तेव्हा देखील मोरे मनसे सोडणार असं बोललं जात होतं शहराध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आलं पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून डावलण्यात आलं तरीही मोरेंनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला होता राज ठाकरेंना भेटल्यानंतर मी समाधीने असल्याचं त्यावेळी मोरे म्हणाले होते त्याचबरोबर मी मनसेचा कार्यकर्ता आहे मी इतर पक्षांमध्ये जाणार नाही असं देखील मोरे म्हणाले होते नुकताच पुण्यात मनसेचा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्यात मोरेंना बोलण्याची संधी देण्यात आली नाही त्यावेळी देखील मोरेंनी आपली नाराजी बोलून दाखवली होती कुठलाही निर्णय प्रक्रियेत घेतलं जात नाही असा आरोप देखील त्यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांवर केला होता त्याचबरोबर राज ठाकरेंकडे किती वेळा तक्रार करायची असा सवाल देखील त्यांनी विचारला होता वसंत मोरे हे पंधरा वर्ष सतत निवडून येणारे मनसेचे एकमेव नेते आहेत त्यांनी त्यांच्या कात्रज भागातील तसेच पुणे शहरातील विविध प्रश्नांवर केलेल्या आंदोलनामुळे ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत कोविड काळात रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नव्हत्या त्यावेळी मोरेंनी महापालिका अधिकाऱ्याची गाडी फोडली होती रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसताना तुम्ही कसे गाडीतून फिरता असा सवाल त्यावेळी त्यांनी विचारला होता रेमडेसिवीर मिळत नसल्याने देखील त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं होतं पुणे शहरातील मनसेचा चेहरा असलेले वसंत मोरे पक्षात नाराज असताना पक्ष सोडत नाहीत राज ठाकरेंप्रती त्यांची असलेली श्रद्धा त्याचबरोबर पक्षाने दिलेली ओळख यामुळे मोरे पक्ष सोडत नाहीत असं जाणकार सांगतात इतर पक्षात गेल्यानंतर मोरेंची ओळख त्यांची शैली त्या पक्षात देखील तशीच राहील की नाही याबाबत शंका असल्याने देखील मोरे दुसऱ्या पक्षात जात नाही अशी शक्यता वर्तवण्यात येते दरम्यान सहा डिसेंबरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात बैठक पार पडली या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मनसे नेते बाबू वागसकर यांनी वसंत मोरे यांच्याबाबत कुठलीही चर्चा झाली नाही येत्या दोन दिवसात सविस्तर खुलासा केला जाईल असं सांगितलं त्यामुळे एकीकडे मोरे पक्षातील पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनी त्यांना पक्ष देण्याची ऑफर दिली आहे आता या सगळ्यावर मोरे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे